बळीराजाच्या वेदनांकडे साहित्यिकांनी दुर्लक्ष केल्याची खंत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी श्रीकांत मोरे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केली. छत्रपती रंगभवन इथं मनोरमा साहित्य मंडळी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकांत मोरे यांच्या थोडे काही आहे, हिंदोळे, अस्वस्थ शिवार या तीन पुस्तकांचं प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी सुशीलकुमार शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर दत्ता भोसले हे होते. याप्रसंगी आकाशवाणीचे संचालक सुनील शिंदखेडे, प्राध्यापक डॉक्टर राजशेखर शिंदे, काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, मराठी साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की श्रीकांत मोरे हे संवेदनशील मनाचे कवी आहेत. त्यांच्या साहित्यातून जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा मिळत असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. जसं नद्या ओढे समुद्राला मिळतात तसं साहित्याचं हे काम आहे. हे सगळ्या निरनिराळ्या धर्मातून जातीतून आलेले जे अक्षराचे ही जी गंगा आहे ती शेवटी समुद्रालाच मिळते आणि त्या समुद्रातून जे खरं मंथन होतं त्या आमच्या लोकशाहीच्या ह्या गेल्या 60-70 वर्षाच्या नंतर एक सुरेख मंथन सुरू आहे. ही मोरेंच्या हाती तलवार असायच्या ऐवजी लेखणी आहे. बघा ना, भोसले, मोरे, सगळे शिंदे, हे सगळे तलवार. लेखक श्रीकांत मोरे म्हणाले की साहित्य मनुष्याला स्वयंप्रकाश देते, शहाणे करावे सकल जन या भूमिकेत साहित्यिक राहिले पाहिजेत. साहित्यिक कृती निर्माण होत असताना एखादी व्यक्ती जर संवेदनशील असेल, केवळ समाजाप्रती प्रेम असून चालत नाही, तर त्या व्यक्तीमध्ये असलेली संवेदनशीलता आणि संवेदनशीलच्या माध्यमातून जसं स्पंज एखादं पाणी पाण्यावर ठेवला की ते पाणी आपोआप शोषून घेतो, तर तशाच पद्धतीनं एखादी व्यक्ती समाजातल्या अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये जागरूक जेव्हा असते आणि त्याला त्याचा त्रास होत असतो, चांगला पण होतो आणि वाईटही होतो, आणि मग त्याच्या माध्यमातून आपल्याला काही विचार सुचतात, चिंतन, मनन, अशा अनेक विविध प्रकाराने साहित्याच्या निर्मितीचा जो सहभाग आहे तो सहभाग हा कशा पद्धतीने तो साहित्य निर्मिती कशी होते हे मी या ठिकाणी मांडत नाही. यावेळी मनोरमा परिवारातील पदाधिकारी, कर्मचारी, शहर परिसरातील साहित्यिक, वाचक, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.